आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या सातपाटी गावासाठी मोठी चिंतेची बाब आहे. या लाटांचे पाणी फुटलेल्या बांधाऱ्यातून पाणी गावात शिरल्यामुळे सातपाटीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात उच्च लाटा उसळत असून या उंच लाटा थांबवण्यासाठी सातपाटी समुद्र किनाऱ्यावर 2002 साली सुमारे 1400 मीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा बंधारा बांधण्यात आला असला तरी कालांतराने या बंधाऱ्याला ठिकठिकाणी भगदाडे पडले आहेत, तर काही ठिकाणचा बंधारा हा बांधला गेला नाही. त्यातच आत्ताचे खासदार राजेंद्र गावित यांनी सातपाटी समुद्र किनाऱ्यालगत बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आणि तो मंजूरही झाला असून उर्वरित बांधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. मात्र ते अपूर्ण असल्याने पावसाळ्यात उसळलेल्या उंच लाटांचे पाणी या भगदाडांद्वारे गावात शिरले, त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी बंधाऱ्यांच्या भगदाडांना तात्पुरती स्वरूपाची डागडुजी करून ते बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सुनील उगडे, स्वानंद मीडिया, पालघर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.